कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी धरणग्रस्त आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी जे आहे ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि या मागणी संदर्भात जी आहे ती त्यांनी आता आंदोलन देखील पुकारलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त आहेत, काय सांगाल, नेमकी मागणी काय आहे? उद्या बुधवारी 9 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येऊन धामणी धरणाची घळभरणी म्हणजे पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. मुळात सरकारचं एक कायदा आहे की आधी पुनर्वसन मगच धरण, पण सरकारच सरकार आपला कायदा मोडून या ठिकाणी धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी घळभरणी करून धरणात पाणी साठवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. मुळात आमचा घळभरणीला किंवा धरणाला विरोध नाही, परंतु आमच्या धरणग्रस्तांच्या चुलीत पाणी ओतून जर तुम्ही विकास करणार असाल तर तो आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. ज्या काही आमच्या धरणग्रस्तांच्या तुम्ही कुठून आलाय? आम्ही राहीवडना धामणी धरणग्रस्त. काय मागणी आहे? आमच्या जिमिनी गेलेल्या जिमिनी दिल्या मोबदल्यात दिले पाहिजे. घर बोकण जमिनी किती दिली तुमच्या? आमची 2 एकर जमिनी गेली, ती गट नंबर 78 ती मोजून दिली 2005 ती ताब्यात 10-11 वर्ष ताब्यात आहे. तरी बी कोर्टाने त्याच्यावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर तक्रार केली. उसा बिसाची बिल आमची तटिवलेली आहे तिने, ती का आपल्याला मिळाली नाही. हे मोजणी त्यांची चौकशीची मोजणी सुद्धा केलेली नाही त्या आधीची. दुसरी घटना काय सांगितलं शासनाने? काय चौकशी मोजणी लावतो म्हणून सांगितले, ते आजपर्यंत काय लावले आहेत? धामणी धरण काय आता काय मागणं? मला गारुड येथे 2 एकर जमीन मिळाली, पण तिथल्या गट नंबर 259/24 गारुड एक तिथे मला दिलेलं असताना त्यांनी काय, मी डेव्हलप पण केले, घराचे पैसे मला मिळालेले ते मी घालून ते डेव्हलप केले, पण ते जमीन पण तिथल्या स्थानिकच्या शेतकऱ्याने दादागिरी दाखवून माझ्याकडून काढून घेतली. फक्त थोडीशी जमीन माझ्यापाशी शिल्लक आहे. आता तिथे येऊ देत नाहीत मला, दादागिरी दाखवतात. काय मागणी काय? ती मला मोजून माझ्या ताब्यात मला देवं. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, काय सांगाल, तुमची काय नेमकी मागणी? माझी मागणी इतकीच आहे, माझा गट नंबर मोजून लावून तिने शोधून द्यावा. काय सांगाल, नेमका किती वर्ष झाला हा लढा सुरू आहे, काय शासन? 16 नोव्हेंबर 2000 साली या धरणाची सुरुवात झाली आणि 16 नोव्हेंबर 2000 सालापासून आज 24 वर्ष झालं आपण या धरणग्रस्तांसाठी लढा देतोय. अद्याप प्रशासन आणि शासनाकडून पुनर्वसनाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली नाही. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की कायद्यानं जे आम्हाला देय आहे, कायद्याप्रमाणे जेवढा आम्हाला मिळणार आहे तेवढा आमचा अधिकार आहे, तेवढा मी घेणार आहे, आणि ते पुनर्वसन लवकरात लवकर यांनी पूर्ण करावं आणि धरणाची घळभरणी करावी, पाणी साठवावं. शासनाचं मत काय? शासनाकडे आम्ही वेळोवेळी अर्ज देतो, पण शासन या ठिकाणी वेळखाऊपणा करतं, किंवा जे काही शासकीय अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर हातावर वजन ठेवल्याशिवाय फाईलच पुढे सरकत नाही, आणि हे आपले गोरगरीब शेतकरी आहेत यांच्याकडून ते काय केलं जात नाही. किंबहुना जे शासकीय अधिकारी आहेत ते काम शेतकऱ्याचं करण्याऐवजी त्यामध्ये त्रुटी काढण्यात त्यांनी PhD केली आहे, मास्टरी आहे त्यांची, त्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. किती शेतकरी आपल्या धामणीमध्ये? जवळपास आता 200 ते 300 शेतकरी, 200 शेतकरी पूर्ण आणि 50 ते 60 शेतकरी अंशतः अशा अजून पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आहेत. अजून जमीन गेली त्याची नोंद सुद्धा याने रजिस्टरला घेतली नाही, मग यांना जमीन मिळणार कधी? आता घळभरणी करतायत, अजून धरणाला लागणारी जमिनीचं संपादन यांचं चालू आहे, आणि ते संपादन करत असताना चुकीच्या पद्धतीने केलं. आमच्या जमिनीमध्ये आजही ऊस पीक आहे आणि हे जर गवताचे आणि भाताचे पैसे द्यायला लागले तर ते आम्ही कसे काय घ्यायचे? आज महाराष्ट्रामध्ये जे काही इतर प्रकल्प आहेत किंवा रस्त्यासाठी जी जमीन संपादन होते गुंठ्याला 22 लाख एवढा रेट देते, आणि आम्हाला 5000 पासून ते 25000 रुपये एवढा नगण्य रेट या ठिकाणी दिलाय, तो आम्ही कसा काय स्वीकारणार? मग आता ते म्हणतात तुम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात जाण्याची सुद्धा आमची पात्रता नाही, तरी सुद्धा आम्ही ना इला जाणं जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मान्य नाही केल्या तर आम्ही कोर्टात नक्कीच दाद मागू. 2 दिवस मुख्यमंत्री काय मागणी काय भूमिका? मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांचं निवेदन स्वीकारून अधिकाऱ्यांना योग्य ते सल्ला द्यावा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन तात्काळ लवकरात लवकर एका बाजूला धरण आणि एका बाजूला पुनर्वसन, 1 महिन्याच्या आतमध्ये आमचं जर पुनर्वसन केलं तर आमचा धरणाच्या घळभरणीला किंवा पाणी साठवायला विरोध राहणार नाही. ते करून सुद्धा जर त्यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया नाही झाली तर मग आम्ही सनदशीर मार्गानं किंवा न्यायिक प्रक्रियेमार्फत सुद्धा आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सक्षम आहे. वेळोवेळी आम्ही आंदोलन, वेळ पडली तर तुंबलेल्या पाण्यात आम्ही जलसमाधी सुद्धा घेऊ. ज्या दिवशी ह्या सगळा कार्यक्रम आहे त्या दिवशी तुम्ही आंदोलन करणार आहे, काय नेमकं आंदोलन असणार आहे? त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत, खरं तर त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत, तर आमचं पहिली प्रायोरिटी असेल की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काही वेळ द्यावा, आमचं निवेदन घेऊन आमच्या समस्या जाणून घ्याव्या आणि कलेक्टरना आदेश द्यावा की हे पुनर्वसन करावं. हे जर नाही झालं तर आम्ही त्याचा निषेधच करतो आणि साठलेल्या पाण्यात आम्ही जलसमाधी घेणार आहे, किंबहुना कामबंद आंदोलन सुद्धा आम्ही करणार.
तर आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा जलसमाधी आंदोलन घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.